भविष्यामध्ये नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देऊ शकतील असं आमदार शहाजीबाबू पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी नितीन गडकरींची स्तुती केली. ठाकरे गट आणि वंचितच्या युतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला असंही पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना तत्व सोडून युती करावी लागते असा घणाघातही त्यांनी केलाय. तर आपण पाहतोय शहाजीबाबू पाटलांनी नितीन गडकरींची स्तुती केलेली आहे. शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की भाजपचे जे भाजपच्या विरोधामध्ये आता जनमत तयार व्हायला लागलेले काय नक्की वास्तव आहे. पवार साहेबांचं हे मत व्यक्तिशः मला मान्य नाही, कारण मी बऱ्यापैकी सध्या फिरतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारभाराविषयी सर्वसामान्य जनता मला समाधानी दिसते. वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीमुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फुटीचे वातावरण निर्माण झाले असं वाटतंय का? वंचित आणि शिवसेना उद्धव गट यांची आघाडी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसांना आवडणारी आहे, त्यामुळं निश्चितपणे त्यांच्यात एक तणाव निर्माण होईल. या दोघांच्या युतीमुळे कुठेतरी शिंदे गटाला फटका बसेल असं वाटतंय का आपल्याला? शिंदे साहेबांच्या गटाला यात कोणताही फटका बसणार नाही, कारण आम्ही गेल्या 6 महिन्यात आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब रात्रंदिवस कष्ट करून आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भराभर निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेत आज शिंदे साहेबाविषयी एक प्रचंड मोठा आदर निर्माण झालेला आहे. भविष्यामध्ये मराठी मराठी माणसाचा चेहरा म्हणून पंतप्रधान म्हणून गडकरी होतील व्हायला आपल्याला आवडेल का? असं आज नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व सध्या देशाला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वोच्च पदावर पोचलेलं आहे आणि अशा परिस्थितीत अजूनही नरेंद्र मोदी साहेबांचीच गरज आहे. पण भविष्यात कधीतरी या खुर्चीला मात्र निश्चितपणे न्याय देण्याची शक्ती आणि क्षमता नितीन गडकरी साहेबांच्या सुद्धा आहे. सध्याच्या परिस्थितीत अचानकपणे सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाची थोडीशी अडचण निर्माण झाल्यासारख्या झालेली आहेत आणि येणाऱ्या निवडणुका सामोरं कसं जायचं या दिशेनं वेगवेगळ्या युत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी ते तत्व सोडूनही युती करण्यास आघाड्या करण्यास तयार आहेत. सांगोल्याहून कॅमेरामन राजू मिसाळ, रवी लगेकर, TV9 मराठी.